स्नेहितरें, कांग्रेस एक ऐसी पार्टी है जिसे इस देश के हर क्षेत्र ने नकार दिया। एक समय था जब कांग्रेस इसी घमंड में रहती थी कि पूरे भारत में पंचायत से लेकर पार्लियामेंट तक कांग्रेस का ही शासन है, लेकिन आज भारत की जनता ने कांग्रेस को गिने चुने राज्यों पर समेट दिया है। आज सिर्फ 3 राज्यों में कांग्रेस की बहुमत वाली सरकार है। इन 3 राज्यों से कांग्रेस की करप्शन की भूख मिट नहीं रही है, इसलिए अब वो कर्नाटका के लोगों की कमाई पर नजर गुड़ाए हुए हैं। कांग्रेस कर्नाटका को अपनी लूट का एटीएम बनाना चाहती है। आप सभी लोगों को कांग्रेस की इस चाल से ज्यादा सावधान रहने की जरूरत है। स्नेहित रही है कांग्रेस इंथ पार्टी इवरिगिंत आुरहंकार एस्टिव इडी देश राज्य अब ग्राम पंचायत हिड़ू पार्लीमेंट तनक ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನವರದೇ ಆಡಳಿತ ಇದ್ದಂಥದ್ದು. ಆದರೆ ಜನತೆ ಇವರ ದುರಹಂಕಾರವನ್ನು ನೋಡಿ ಇವ್ರನ್ನ ಒಂದೊಂದು ಕಡೆಯಿಂದ ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಖಾಲಿ ಮಾಡಿಸ್ತು. ಇವತ್ತು ದೇಶದಲ್ಲಿ ಕೇವಲ 100 ಕಡೆ 100 ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅವರ ಬಹುಮತದ ಸರ್ಕಾರ ಇರೋದು. ಆದರೆ ಈ 3 ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರ ಆ ಒಂದು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಹಸಿವೇನಿದೆ ಆ ಹಸಿವು ತುಂಬುತ್ತಾ ಇಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ, ಅವ್ರ ಹೊಟ್ಟ ತುಂಬುತ್ತಾ ಇಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ. ಹೇಗಾದ್ರೂ ಮಾಡಿ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ನುಂಗಬೇಕು. ಕರ್ನಾಟಕದ ಜನರ ಅವರ ಹಣವನ್ನು ಲೂಟಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಅವರು ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ಒಂದು ಅವರ ಕರಪ್ಷನ್ ಏನಿದೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಅವರ ಎಟಿಎಂ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿದೆ. ಅವರ ಈ ಒಂದು ಯೋಚನೆ ಏನಿದೆ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಇರಬೇಕು. ನಾವು ಸ್ನೇಹಿತರೆ, महामारी, युद्ध और प्राकृतिक आपदाओं से आए संकट के बीच आज पूरी दुनिया भारत को बहुत उम्मीद से देख रही है। पूरी दुनिया आज चाहती है कि भारत हर क्षेत्र में बड़ी भूमिका निभाए। आज भारत दुनिया की टॉप 5 अर्थव्यवस्था में से एक है। हमारा लक्ष्य है कि जल्द से जल्द भारत टॉप 3 अर्थव्यवस्था में शामिल हो। इस यात्रा में कर्नाटक को लीडर की भूमिका निभानी है, इसलिए कर्नाटक को भारत का नंबर 1 राज्य बनाना है। मैन्युफैक्चरिंग हो या फिर सर्विस सेक्टर, एग्रीकल्चर हो या फिर टूरिज्म, कर्नाटक का सामर्थ्य
कर्नाटक के लोगों की क्षमता उसे नई ऊंचाई पर ले जाएगी। बस हमें कांग्रेस और जेडीएस के चुंगल से बच के रहना है। स्नेहितरे, बहुत दुड महामारी रोग इबू युद्ध इबू अथवा प्राकृतिक वाद अनेक विपत् समय इवतु इडी प्रपंच भारत बहुत आशा आकांक्षा नोड़ता है। इवतु इडी प्रपंच नोड़ता भारत प्रतियो क्षेत्र मुंदे बरबेकु। भारत इवत्तिन परिस्थितियल्लि नावु ऐदु प्रमुख ऐदु दोड्ड आर्थिक व्यवस्थेगळल्लि नावु इद्देवे। नम्म मुंदिन गुरि एनु अंतंद्रे ई ऐदु आर्थिक व्यवस्थेगळ पैकि मोदल मूरने स्थानदल्लि नाविरबेकु। ಐದನೇ ಸ್ಥಾನದಿಂದ ಮೂರನೇ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ನಾವು ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಅನ್ನುವಂತದ್ದು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಇರುವಂತ ಗುರಿ। ಇದನ್ನ ನಾವು ಸಾಧನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ, ನಾವು ಮೂರನೇ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ನಮಗೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡದಾದಂತ ಸಹಾಯಕವಾದಂತ ರಾಜ್ಯ ಇದ್ರೆ ಅದು ಕರ್ನಾಟಕ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ನಾವು ನಂಬರ್ 1 ರಾಜ್ಯವನ್ನಾಗಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ। ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಉತ್ಪಾದನೆ ಆಗಿರಬಹುದು ಅಥವಾ ಸೇವಾ ಕ್ಷೇತ್ರ ಆಗಿರಬಹುದು, ಅದು ವ್ಯವಸಾಯ ಇರಬಹುದು ಅಥವಾ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಇರಬಹುದು, ಈ ಎಲ್ಲಕ್ಕೂ ಸಹ ಜನರಿಗೆ ಅವರ ಸಾಮರ್ಥ್ಯಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಹಾಗೆ ಅವರನ್ನು ಮೇಲಕ್ಕೆ ಎತ್ತುವಂತ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪಡಿಸುವಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಮಾಡುತ್ತಿದೆ। ಆದರೆ ಒಂದು ಸಂಗತಿಯನ್ನ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ನಾವು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನವರ ಜೆಡಿಎಸ್ ನವರ ಆ ಒಂದು ಮೋಸ ಏನಿದೆ ಆ ಮೋಸಕ್ಕೆ ನಾವು ಒಳಗಾಗಬಾರದು।